जय शिवराय मित्रांनो। मित्रांनो, नांदेड, हिंगोली, परभणी पाठोपाठ आता जालना जिल्ह्याचा देखील 25% पीक विमा मंजूर झालेला आहे आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, जालना जिल्ह्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यामध्ये ऑगस्टच्या शेवटी आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती, मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचं नुकसान झालेलं होतं आणि याच पार्श्वभूमीवरती जिल्ह्यामध्ये झालेल्या एकंदरीत नुकसानीच्या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून केलेल्या आपल्या पीक विमा नुकसानीच्या दाव्याच्या संदर्भातील तक्रारीच्या अनुषंगानं या जिल्ह्यामध्ये रॅन्डम सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे आणि याच करण्यात आलेल्या रॅन्डम सर्वेक्षणमध्ये जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं पिकांचं 50%पेक्षा जास्त नुकसान झाल्याचं दिसून आलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती जालना जिल्हास्तरीय पीक विमा समितीच्या माध्यमातून जालना जिल्ह्यामध्ये 25% पीक विमा मंजूर करण्यासंदर्भातील एक अधिसूचना निर्गमित करून जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% पीक विम्याचं 1 महिन्याच्या आतमध्ये वितरण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तशा प्रकारची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे। मित्रांनो, जालना जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तूर असेल, मूग, उडीद असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल अशा विविध पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि याच्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून वैयक्तिक नुकसानीचे दावे देखील दाखल करण्यात आलेले होते आणि याच पार्श्वभूमीवरती जालना जिल्ह्यातील जवळजवळ 3 लाख शेतकऱ्यांना आता 412 कोटी रुपयाचा पीक विमा हा 25% अग्रिम म्हणून मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, याच्या संदर्भातील अधिसूचना लवकरच उपलब्ध करून दिली जाईल, ज्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या मंडळामध्ये किती टक्के नुकसान दाखवण्यात आलेले आहे, कोणत्या कोणत्या पिकासाठी कोणती मंडळं पात्र असणार आहेत याच्याबद्दलची माहिती दिली जाईल आणि या पात्र झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच या 25% पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। मित्रांनो, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये या अतिवृष्टीमुळे सततच्या पावसामुळे नुकसान झालेली येतं आणि याच्यामध्ये प्रत्येक या नुकसानग्रस्त जिल्ह्यामध्ये अधिसूचना निघणं अपेक्षित होतं, ज्याच्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्ह्यामध्ये अधिसूचना काढण्यात आल्या होत्या आणि याच्या पाठोपाठ आता ही एक जालना जिल्ह्याची देखील अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे। याच्या संदर्भातील इतर काही अपडेट किंवा इतर जिल्ह्याच्या संदर्भातील काही नवीन अपडेट उपलब्ध झाल्यानंतर त्याच्याबद्दलसुद्धा आपण नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।